जगात खूप मोठी माणसं उद्योजक म्हणून मोठी झाली, अमाप आणि अपार संपत्ती कमवून त्यांची गणना जगातल्या अतिश्रीमंत यादीत प्रसिद्ध सुद्धा झाली. पण ती माणसं फक्त स्वतःकडे असणाऱ्या संपत्तीने मोठी होती, पण ती कायम टाटांच्या पुढं खुजीच राहिली आणि राहतील एवढं कर्तृत्व टाटाने कमावलं. टाटा भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरं नाहीत, जमशेटजी आणि दोराजी पासून जेआरडी आणि रतन नवल टाटा या साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढत राहिलेलं उद्योग तोरण म्हणजे टाटा समूह. या टाटा समूह देश उभा केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आत्ताच्या पिढीनं पाहिलेले अनुभवलेले रतन नवल टाटा हे नाव कधीच विसरण्यासारखं नाही. टाटांचं मोठंपण जपत कायम देशावर ओढवणाऱ्या कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणारे रतन टाटा जगातल्या सर्वच अतिश्रीमंत उद्योजकांच्या पेक्षा कायमच मोठे राहिले. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा. त्यांनी या जगाचा काल अखेरचा निरोप घेतला आणि सामान्यातला माणूस सुद्धा हळहळला. अशा या माणसातल्या देवाची गोष्ट आपण आजच्या या बोलबिंदाच्या भागात जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रतन नवल टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 म्हणजेच भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीचा हा सगळा काळ म्हणजे जेआरडी टाटांचा. दुसरं महायुद्ध संपलं होतं, नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं, एक देश म्हणून भारत उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी जेआरडी टाटा या समूहाची जबाबदारी सांभाळत होते. आपल्या अनेक उद्योग व्यवसायांनी टाटांनी देशाला हातभार लावायला सुरुवात केली होती. देश आर्थिकदृष्ट्या स्थिरावला होता. त्याचवेळी अमेरिकेतून स्थापत्य अभियंता ही पदवी घेऊन रतन नवल टाटा भारतात आले. 1962 साली ते भारतात आल्या आल्या त्यांची रवानगी थेट जमशेदपूरला करण्यात आली. एखाद्या कामगाराप्रमाणे निळ्या कपड्यात त्यांनी 2 वर्ष मशीनवर घाम गाळला. आडनाव टाटा आहे म्हणून ते एसीत बसून फक्त देखरेखीचे काम करत बसले नाही. पुढे त्यांनी टाटांच्या उद्योगातील अनेक ठिकाणी कामं केली. उद्योग समूहातील अनेक कंपन्या त्यावेळी बंद पडण्याच्या अवस्थेत होत्या. त्या रतन टाटांनी पूर्वपदावर आणल्या. फक्त पूर्वपदावर आणल्या नाहीत तर नफ्यात सुद्धा आणल्या. टाटा समूहाचं उत्तम सगळं काम सुरू होतं. पण या समूहात नवीन काही नाही. कारखाने सुरू आहेत, उत्पादनं सुरू आहेत, मालसुद्धा विकला जातोय, पण भविष्याचा विचार नाही. भारताची गणना जगाला देणाऱ्या देशामध्ये व्हावी, कोणी ना कोणी आपल्याला काही देत राहील या मानसिकतेतून आपण बाहेर पडायला हवं. त्यासाठी देशातला सर्वात मोठा उद्योग समूह म्हणून आपण काहीतरी करायला हवं हा विचार सतत रतन टाटा यांना स्वस्थ बसू देत नव्हता. रतन टाटा नेहमी म्हणायचे, माझ्या मनात विचार फक्त एकच असायचा, प्रेरणा म्हणाल तर ती एकच, या देशाला आपण काहीतरी भव्य दिव्य द्यायला हवं, असं काही देशात तयार व्हायला हवं, त्याची सुरुवात व्हायला हवी. त्याच काळात जेआरडीनी निवृत्तीची घोषणा केली आणि 1991 ला टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं गेलं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखाकडून तीव्र प्रतिक्रियाचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत रतन टाटा यांनी आपल्या कामातून सर्वांची मनं जिंकली. चेअरमन पद हातात आल्यानंतर टाटांची सर्व कंपन्यांमध्ये हिस्सेदारी वाढवली. याच काळात टाटा समूहाने टेटले, जॅग्वार, लँड रोवर आणि कोरस या आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेतल्या आणि जगाला दाखवून दिलं की भारतीय उद्योग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुठेच कमी पडत नाही. त्यावेळी फियाट, अँबेसिडर, स्टँडर्ड यासारख्या जुनाट गाड्या वापरणारे भारतीय, नंतर मारुती सुझुकी पाहिल्यावर भारतात चांगल्या कार बनवणारी भारतीय कंपनी तयार होईल असा विश्वास आपल्यात नव्हता. 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सने बनवली. रतन टाटांचं हे स्वप्न सत्यात उतरलं. ट्रक बनवणारी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करून मार्केट मिळवेल याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. इंडिकानंतर सुमो, सफारी अशा प्रकारच्या गाड्यांची निर्मिती करण्यात आली. एवढंच नाही तर एक सर्वसामान्य चौकोनी कुटुंब दुचाकीवरून जाताना पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना परवडणारी नॅनो कारची निर्मिती केली. यावरून सर्वसामान्यांचं मन ओळखणारा उद्योजक म्हणजे रतन टाटा असं म्हणायला हरकत नाही. सर्व क्षेत्रात आज टाटांनी आपलं साम्राज्य निर्माण केलंय. नुसतं उद्योग क्षेत्रातच नाही तर त्यांनी तितकीच सामाजिक बांधिलकीही जपली आणि याची असंख्य उदाहरणं आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोरोना काळात त्यांनी आपली हॉटेल्स रुग्णांसाठी राज्य सरकारला क्वारंटाईन होण्यासाठी मोफत दिली. याचा कोट्यवधी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत झाली. उद्योग क्षेत्राबरोबरच सर्वसामान्यांमध्येही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यामधील
कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्याने अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवाद सुद्धा साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारी देखील टाटा यांच्यावर तितकंच प्रेम करायचे. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषणनं सुद्धा गौरवण्यात आलं. त्यानंतर केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याचबरोबर टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरने गौरवण्यात आलं. त्यांना 2021 मध्ये आसाम वैभव पुरस्काराने गौरवण्यात आलं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं. आपण राजकारण्याला फार उगाचच महत्व देतो. JRD आणि रतन टाटा या दोन व्यक्ती गेल्या 200 वर्षातील राजकारण्यांपेक्षा महान होत्या, द्रष्टा होत्या, देशाला उत्तुंग करणाऱ्या होत्या. केवळ उद्योजक नव्हते तर समाजभिमुख उद्योजक होते. अगदी 26/11 दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलच्या बाहेर चले फुटे विकणारे विक्रेते जखमी झाले. त्यांनाही टाटांनी शोधून शोधून मदत केली. अनेक इतके उत्तुंग कार्य करून त्यांच्या इतका शांत असलेला माणूस नसेल हे सत्यच आहे. देशातील आघाडीचे उद्योजक आणि भारतीय उद्योजकांचे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा यांचे काल निधन झाले. देशाचे हे नुकसान कधीही न भरून येण्यासारखे आहे. जीवनातील प्रत्येक क्षण दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी खर्च करणारा एक सच्चा माणूस हरपला. रतनजी टाटा यांनी लहान माणसाला मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करण्याची ऊर्जा दिली. कोणतेही संकट आपल्याला कधीच थांबवू शकत नाही, तर त्यावर मात करून योग्य वेळी जिंकू शकतो. त्यासाठी मेहनत करण्याची शिकवण त्यांनी संपूर्ण आयुष्यभर दिली. रतन टाटा हे केवळ एक नाव नव्हते, तर संपूर्ण जगात भारताचे लौकिक सन्मान वाढवणारे सच्चे राष्ट्रभक्त, आरोग्यसेवेसाठी जीवनदूत आणि स्वप्नांना नवी दिशा देणारे ऊर्जास्थान आपल्यातून हरपले. बोलबिंदासकडून खऱ्या अर्थाने भारतरत्न असणाऱ्या रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.